नमस्कार, जय गोमाता। मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्याकडे गाई आपल्या घरासमोर चरतायत, बांधावर असेल, शेतात असेल किंवा घरासमोर असेल, आपण तणनाशक वापरायचं आवर्जून टाळतो। का टाळतो? तर एक तर तणनाशकाचे गंभीर दुष्परिणाम आहेत, ग्लायसोफेट वापरतात प्रामुख्याने त्याने, किडन्या फेल होतात आणि पर्यावरणाचं अपरिमित नुकसान होतं। त्याच्यामुळे हा सगळ्यात चांगला नैसर्गिक पर्याय आमच्याकडे 115 गोवंश आहे आणि तुम्ही बघताय सगळे गोवंश इथे चरतात मस्तपैकी। तर हे आत्ता जरी खाऊन संपवलं तरी परत 15-20 दिवसांनी पाऊस पडला, पाणी पडलं की परत हे सगळं उगवतं। त्यामुळे निसर्ग पुनर्निर्माण करण्याची क्षमता ठेवतो। आपण विनाकारण विनाश करत चाललोय आणि त्याचे साईड इफेक्ट आहेत आणि या गोष्टी उलट आहे। गायींची खूप चांगल्या पद्धतीची जोगवण होते आणि गायींसाठी हा सगळ्या प्रकारचा औषधी चारा आहे। त्यात शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती बघायला मिळतात। तर सगळ्यांनी तणनाशकाचा वापर कमीत कमी ठेवला पाहिजे, एवढा आग्रहाची विनंती। जय गोमाता। भगवान श्रीकृष्णाला कोणतरी विचारलं होतं की तुझी सर्वात आवडती वेळ कुठली? भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलं होतं गोधुलीची। गाई चरून येताना गाईंच्या पायाने जी धूळ उडते तो सर्वात आनंदाचा आणि सुखद क्षण असतो। आम्ही नशीबवान आहोत, भाग्यवान आहोत, 115 गोवंश आपल्याकडे आहे आणि ह्या गाईंची गोधुळीची जे रेटन येताना जो आनंद आहे तो प्रत्येकाने अनुभवा। गाय ही काळाची गरज आहे आणि त्यांच्यामध्ये एक दैवी प्रकारची शक्ती आहे, वैज्ञानिक आधारावरती आता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सिद्ध होत आहे। त्यामुळे गाईंच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहावं। जय गोमाता।